गेली अनेक महिन्यांपासून घोडे कंपनी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद होती, त्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत होती। त्यामुळे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ताबडतोब लक्ष घालून पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि हडपसर कार्यालयाचे प्रमुख प्रसाद काटकर आणि प्रल्हाद मोरे यांच्याशी बोलून तातडीने लाईट चालू करून घेतली आहे। घोडे कंपनी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद होती, त्यामुळे पहाटे रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी येत असणाऱ्या नागरिकांना तसेच विशेषतः रात्रीच्या वेळेस महिला मुली आणि कामगार यांना खूप त्रास सहन करावा लागत होता। याबाबत तक्रारी नागरिकांकडून येत असल्याने पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी तसेच हडपसर कार्यालयाचे प्रमुख प्रसाद काटकर आणि प्रल्हाद मोरे यांच्याशी बोलून तातडीने लाईट चालू करून घेतली। आता या ठिकाणी कायमस्वरूपी लाईट सुरू राहणार आहे, त्यामुळे आता महिला मुली वयोवृद्ध नागरिक कामगार यांना याचा उपयोग होईल। यासाठी परिसरातील नागरिकांनी राहुल शेवाळे आणि सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। जॉय विला सोसायटी या रोडवर ज्या रोडवर गेली 2-3 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक हाऊसिंग सोसायटीचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे। जवळजवळ 5,000 अधिक फ्लॅटचे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत आणि या परिसरामध्ये एक नव्यानं खूप मोठी रहिवासी संख्या त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळेल। हे होत असताना या परिसराचा विकास आज मोठ्या प्रमाणावर होतो आहे। आज शेवडी गावामध्ये जवळजवळ 25-30,000 अधिक त्या ठिकाणी नागरिक राहतात आणि या सर्वांना सुखसोयी देण्यासाठी निश्चितच मागच्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल आणि आता नव्यानं महानगरपालिकेमध्ये हा भाग गेल्यामुळं त्यांना या सेवा देणं खरं तर क्रमप्राप्त आहे। त्याच्यामुळं या परिसरामध्ये या रस्त्यावर आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या रस्त्यावर खरं तर लाईट होती, परंतु ती गेली 5-6 महिन्यापासून बंद आहे। आम्ही अनेकदा सांगूनसुद्धा त्या ठिकाणी ही वीज चालू होऊ शकली नाही। आम्ही आज त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला संबंधित यंत्रणेला विनंती करून पाठपुरावा करून आज या परिसरातील ही स्ट्रीट लाईट सुरू करतो आहे। आता त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे आणि मला सांगायला खरं तर आनंद होतो आहे की आपल्याला माहिती आहे की आता या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक लोकांच्यामध्ये सुद्धा व्यायाम असेल किंवा योगा असेल या गोष्टीमध्ये लोकांचा कल किंवा इंटरेस्ट या ठिकाणी वाढलेला आहे। पहाटेच्या वेळीसुद्धा लोक या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चालण्यासाठी येतात, योगासाठी येतात, ध्यानधारणा करतात। या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेससुद्धा ज्यावेळेस कामगार असतील, विद्यार्थी असतील, शाळेतनं घरी येत असतात, त्यांनाही याचा नाहक त्रास होत होता। मधल्या काळामध्ये खूप साऱ्या अशा चुकीच्या घटना त्या ठिकाणी घडल्या। परवाही काही साकळ्या मुलींच्या गळ्यातल्या त्या ठिकाणी हिसकवण्याचा प्रकार या ठिकाणी घडला, हा खरं तर दुर्दैवी आहे। त्याचप्रमाणे काही चुकीच्याही घटना या ठिकाणी होत असतात, त्या घडू नयेत यासाठी आम्ही सातत्यानं या परिसरामध्ये ही काळजी घेत असतो आणि आज खरं तर महानगरपालिकेचे मला या ठिकाणी आभार व्यक्त करायचे की अतिशय तातडीनं आम्ही त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर त्यांनी हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून या जॉय विला रस्त्यावर मला वाटतं रात्रीच्या वेळेस संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पूर्ण काळ त्या ठिकाणी अखंडित वीज इथून पुढच्या काळामध्ये ती सुरू राहील याची मला सर्वांना कल्पना द्यायची आणि मी निश्चित या सर्व यंत्रणेला त्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चित पुढच्या काळामध्ये जनतेला या सर्व गोष्टीचा उपयोग होईल, जेणेकरून रात्री अपरात्रीसुद्धा आमची एखादी महिला भगिनी असेल, आमची तरुणी असेल, आमचा तरुण असेल, आमचा वृद्ध असतील या परिसरातील, या सर्वांना या रस्त्याचा वापर केव्हाही त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि अतिशय मोकळेपणाने आणि बिंदास्तपणे या ठिकाणी हे लोक त्या रस्त्याचा वापर करू शकतात, या ठिकाणी व्यायाम करू शकतात, योगा करू शकतात, रात्री अपरात्री जाऊ शकतात। तेव्हा निश्चित त्याचा उपयोग हा समाजासाठी होतो याचा मला या ठिकाणी आनंद वाटतो। ते ह्या परिसरातील नागरिक आहे, गेल्या 10-15 वर्षापासून मी इथं राहतो आहे, पण अलीकडच्या काळात जॉय व्हिलानी जो रस्ता तयार केला ह्या रस्त्यावरती इथल्या परिसरातील लोकांना सकाळच्या वॉकिंगसाठी किंवा संध्याकाळच्या वॉकिंगसाठी बराच फायदा होतो आहे। लोक खूप जागरूक झालेत की त्यांना आरोग्याची जी आहे ती महत्त्व कळलं आहे आणि त्या जाणीवेतून ते लोक सकाळ संध्याकाळ आम्ही जवळजवळ इथं 30-35 हजाराचा जनसमुदाय असतो, आजूबाजू सोसायटीच्यातलं लोकांचे लोक इथं येतात आणि सकाळ संध्याकाळ वॉकिंग असेल, व्यायाम असेल करत असतात आणि सातत्याने ह्या रस्त्यावरती गर्दी वर्दळ असते।
पण तरी पण संध्याकाळच्या वेळेस 6 वाजेच्या नंतर आणि सकाळी 6 वाजेच्या आतमध्ये इथली लाईट जी आहे ती बंद होती. आणि निश्चितच दादांनी राहुलदादांनी जे सांगितलं की आत्ता आम्ही हा उपक्रम घेतला आहे आणि नगरपालिकेकडनं इथली लाईट आम्ही चालू केली. खूप आनंदाची बातमी आहे, खूप आनंदाची गोष्ट ही सर्व जनतेसाठी उपयोगाची आहे आणि याचा नक्की जनतेला फायदा होईल. इथं जे अपप्रकार घडत होते, भगिनी असतील, महिला असतील किंवा मुली असतील, शाळेतली मुलं असतात, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. संध्याकाळच्या वेळेस अंधार असतो आणि या अंधाराचा गैरफायदा घेऊन काही विकृत लोक असतील ते याचा फायदा घेतात, तो होऊ नये त्यासाठी फुटपाथ लाईट जी आहे ही बसवली, खूपच चांगली आहे. धन्यवाद दादा, भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा उपक्रम राबवलेला आहे. खरं तर त्याचे मी आभार मानतो की हे सर्व जनतेच्या उपयोगाचे आहे. राहुल दादांच्या सहकार्याने, प्रयत्नाने पुणे महानगरपालिकेने जायविलामध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाईटची सोय केली. या ठिकाणी दररोज येणारे पादचारी व व्यायाम करणारे विद्यार्थी, स्त्रिया, तरुण नागरिक या सर्वांची उत्तम सोय झालेली आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. मी राहुल दादा आणि भारतीय जनता पार्टीचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि इथं थांबतो. मी माझी सरपंच येशा वाडेगाव इथले, माझं नाव कोदरे. इथं 2-3 वर्ष झालं ज्या वेळेचा रोड झाला, पण काय होतं लाईट सुरुवातीला त्यांनी लावली, 7 ते 8 महिने लावली, नंतर बंद केली. का बंद केली विचारलं तर म्हणे लाईट बिल परवडत नाही आहे द्यायला म्हणून त्यांनी लाईट बाय. आणि ह्या रस्त्यावर गैरसोय खूप होते, ते मुलामुलींची शेड होत होती. कितीतरी वेळा मी सांगितलं की मुलांना कितीतरी वेळा खूप हाकलून दिलं आहे, काठीनी वगैरे मारलं मी मुलांना, पण ते नंतर बंद झालं आणि त्यांनी लाईट म्हणजे सुरुवातच म्हणजे बंदच केलेला. मी चंद्रकला गीते. आम्ही शेजारीच PSVला सोसायटीमध्ये राहतो, सकाळ संध्याकाळ वॉकिंगसाठी येतो, जी की 7-8 महिने लाईट चालू होती तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता, मध्ये 1 वर्ष झालं आहे तेव्हापासून लाईट बंद आहे, जी दादांच्या प्रयत्नातनं चालू होते आज. आणि आमचं महिला भगिनी सुरक्षा ह्या दृष्टीने काही गोष्टी अनकैन प्रकार घडत होते. इथं संध्याकाळी येऊ शकत नव्हत्या लेडीज, तर ते दादांच्या उपक्रमातून होत आहे यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.